कुठलाही अभ्यास करतो किंवा जी कुठली मेमरी असेल ती आपल्या ब्रेन मध्ये कशा प्रकारे साठवून राहते. आपलं स्मरण ही एक मोठ्या प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे काय होतं की सुरुवातीला आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मधून आपल्यापर्यंत जी काही माहिती पोचत असते ती आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून, मग ह्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली जी माहिती असते ती आपल्या सगळ्या चेतापेशींच्या पर्यंत जाऊन पोचते. त्या चेतापेशींमध्ये या माहितीवर थोडंसं संस्करण होतं, त्याच्यावरती काहीतरी काम करतात त्या पेशी, आणि मग त्या पेशी आपल्याला त्याची काहीतरी आठवण करून देण्यासाठी किंवा ते जतन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमांचा आधार घेतात. म्हणजे मग काही वेळेला जेव्हा आपण स्पर्श अनुभवत असतो तेव्हा स्पर्शाच्या काही प्रतिमा तयार होतात, काही एखादी गोष्ट ऐकत असतो तेव्हा आपल्या ऐकण्याच्या किंवा श्रवणाच्या काही प्रतिमा तयार होतात, काही वेळेला आपण जे पाहत असतो त्याच्या प्रत्यक्ष दृश्य प्रतिमा अशा आपल्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये तयार होतात. ह्या तयार झालेल्या प्रतिमा ह्या तात्पुरत्या असतात, त्यामुळे काही काळापुरत्या त्या तिथे राहतात आणि जर का त्या लगेच वापरल्या गेल्या नाहीत, जर का त्यांचा पुढे कशाशी संबंध जोडला गेला नाही, आधी आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींच्या बरोबर त्या सगळ्याची जोडणी झाली नाही, तर मग ह्या प्रतिमा पुसून टाकल्या जातात किंवा ह्या प्रतिमा सगळ्या विरून जातात. पण मग काही वेळेला असं होतं की लगेच आपण ते काहीतरी वापरणार असतो, मग अशा वेळेला ह्या सगळ्या प्रतिमांच्या स्वरूपामध्ये असलेली माहिती ही लघु स्मृतीमध्ये जाते. हे कसं होतं हे एका छोट्या मॅप वरून सुद्धा आपल्या लक्षात येईल. याच्यामध्ये पहिली वापरली न गेलेली माहिती ही पुसून गेलेली आहे, फरगेट असं लिहिलेलं आहे पहा, पण तीच माहिती तात्कालिक उपयोगासाठी जर वापरायची असेल तर मग ती पुढे आपल्या लघु स्मृतीमध्ये जाते. म्हणजे उदाहरणार्थ मला एखादा फोन नंबर लगेच वापरायचा आहे, मी माझ्या मित्राकडून तो फोन नंबर घेतला आणि आता मला त्या नंबरवर फोन करायचा आहे, त्यामुळे तो फोन करेपर्यंत तो नंबर माझ्या लक्षात राहतो, म्हणजे तो आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये लघु स्मृतीमध्ये गेलेला आहे. आता असं असू शकतं की कदाचित त्या नंबरशी संबंधित किंवा साधर्म्य असलेले असे काही नंबर्स मला आधीच माहिती आहेत, किंवा ती व्यक्ती माझ्या फार चांगली परिचयाची आहे, किंवा ते जे नंबर आहेत ते मला पुन्हा पुन्हा वापरायला लागणार आहेत, त्यामुळे माझ्या मनाने नकळत त्याची उजळणी केलेली आहे. असं जर का झालं तर मग हीच माहिती आपल्या लघुस्मृतीतून पुन्हा एकदा उजळणी केल्यामुळे आपल्या दीर्घस्मृतीमध्ये जाते किंवा लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते, आणि मग ती माहिती आपल्याला हवी तेव्हा हवी त्या पद्धतीने दीर्घकाळानंतर सुद्धा आपण त्याची आठवण ही काढून घेऊ शकतो. आता ही माहिती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे साठवली जाते. कधी कधी मी म्हटलं तसं ही माहिती अगदी आवाजांच्या स्वरूपात सुद्धा साठवली जाते. काही मुलांना अभ्यास करताना एरझाऱ्या घालत स्वतःशी मोठ्यांदी बोलायची सवय असते, त्यावेळेला ती सगळी माहिती त्यांना जशी दिसत असते तशी ती ऐकत पण असतात, त्यामुळे ती ऐकण्याच्या सुद्धा प्रतिमांमध्ये साठवली जाते. काही वेळेला नुसते विचारांच्या पातळीवरती माहिती असते, मग त्याला आम्ही अमूर्त किंवा ऍबस्ट्रॅक्ट अशा प्रकारच्या माहिती साठवण्याच्या पद्धती म्हणतो. मग कधी ती चिन्हांच्या स्वरूपामध्ये असते, कधी शब्दांच्या स्वरूपामध्ये असते, अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मेंदूच्या पेशींमध्ये ही माहिती आपली साठवली जाते, आणि मग जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा लगेच उपयोग करायचा असेल तर लघु स्मृतीमध्ये, दीर्घकालीन उपयोग करायचा असेल तर आपल्या दीर्घ स्मृतीमध्ये अशी ती साठवली जात असते.